नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामासाठी पाठवलेल्या प्रस्तावासाठी कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज 1 ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील 150 कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून 8 दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. राज्य सरकारनं नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं मोठी भेट दिली आहे. नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्यानं विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 26 फेब्रुवारी 2024 रोजी जी राज्य सरकारच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाचा GR नगर शहराकरता जो प्राप्त झाला, त्याचं खरं तर नगरकरांकरता 26 फेब्रुवारी 2024 हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की 150 कोटी रुपये नगरला खरं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी मिळालेले नव्हते आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे प्रथमतः मी राज्य सरकारचे मनापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे. आणि खरं तर ह्याच्या व्यतिरिक्त हे 150 कोटीचा जरी प्रकल्प असला, ह्याच्या व्यतिरिक्त देखील आज फार मोठी मोठी प्रकल्प नगर शहरामध्ये आज चालू आहेत. खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुणा हायवे जो आहे, पुणा हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे, तोच तुम्हाला सांगतो 47 कोटी रुपयाचा हा लिंक रोड, याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे. जवळपास 21 कोटी रुपयाचा केडगाव उपनगराचा दुसरा रस्ता, पुणा हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी नेपती उपबाजार समितीपर्यंत 21 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजोरीतनं खरं तर इथपर्यंत पैसा आणल्यानंतर त्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबरीनं आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असणार 27 ते 28 कोटी रुपयाचं एक मोठं जिजामाता रुग्णालय, एक मोठं अद्ययावत रुग्णालय हे भुडगाव रोडला भोसले नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं 1 एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज या ठिकाणी खरं तर नगरमध्ये उभं राहते. या भुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास 5-5.5 कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन हा देखील खरं तर उभा राहतोय. अशी अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मायवड्या वेशीपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या वेशीपर्यंत कॉन्क्रीटचं काम चालू आहे. टिळक रोडचं काम झालं, जसं नगरचं ग्रामदैवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या 3 रस्ते होते प्रमुख, एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता, आता 3रा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे. तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य आनंदजी महाराज साहेबांचं समाधीस्थळ होतं, त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्ती जे जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये आपण जर पाहिलं तर नगर जिल्हा वाचनालयाच्या चौकापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून अगदी खाली आपल्या जलकल्याण रक्तपिढीपर्यंत एक जुनी भुयारी गटर होती, ती गटर काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे, तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणारे मिरवणूक मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायवडा वेश, त्याच्यामध्ये ह्या 150 कोटीमध्ये त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलुकुंड चौकापर्यंत हा देखील रस्ता आता खोदून कॉन्क्रीटकरण होणार आहे. असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपनगरांमधली रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत. मुकुंदनगर सारखं उपनगर असेल त्याचे रस्ते, खरं तर CIV कॉलनी असेल तिथं CIV कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती, त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून 80 लाख रुपये त्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत. आणि जेवढी खरं तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढी कब्रस्थान आहेत त्या कब्रस्थानात देखील जवळपास 5 कोटी रुपयाचा हा GR राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाची कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गल्लीबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली, सूचना केल्या, अधिकारी वर्गाला सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते न करता ते खोदून कॉन्क्रीटकरण करावे, जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही, हे सगळं तुम्ही आता खोदून कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि तशा प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज गल्लेबोळात देखील आज आपल्याचे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतात. अगदी आता अलीकडच्या काळामध्ये
15 दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो देखील आता काँक्रीटकरण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये राज्य सरकारचे खरं तर आपण सगळ्या नगरवासियांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठा निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे, त्याच्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.